कितीला होऊ शकतात हे सनग्लासेस? 150 फायनल. नाही नाही, थोडं कमी करा ना प्लीज. प्लीज 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 प्लीज. 180 ला आहे. नाही नाही नाही, प्लीज प्लीज 100 ला द्या. प्लीज द्या ना, द्या ना प्लीज. प्लीज द्या ना, प्लीज द्या. होतं होतं होतं. बघा मला हा टास्क जिंकायचा आहे, मला 100 ला द्या ना प्लीज. मी टास्क हरेन. बरं 120 ला तरी द्या. द्या ना, द्या ना. 150 फायनल. अरे कर दो कर दो. होता है, होगा होगा. ये मुझे खरीदना है लेकिन ये कुछ कम नहीं कर रहे. प्लीज प्लीज करा दो ना प्लीज. कुछ तो कम करा दो, मैं टास्क में हार जाऊंगी. प्लीज आप 10 रुपीज तो कम कर दो. ठीक है, कमी करत नहीं है. मेरे पास है 420 रुपये. प्लीज मुझे दे दो ना, प्लीज दे दो 420 रुपये. आणि ह्यांनी खूप ही रक्कम सांगितलेली आहे. सो प्लीज 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 मुझे दे दो. प्लीज 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 प्लीज. आएगा आएगा दे दो. आपने कोई परवड़ना चाहिए ना मैडम. अरे हाँ बराबर है, लेकिन आप दोगे तो मैं टास्क जीत जाऊंगी. नहीं लेकिन मैं ये टास्क जीत सकती हूँ अगर आपने मुझे ये दिया तो. प्लीज प्लीज दे दो. मैं नेक्स्ट टाइम कभी आऊंगी तो फिर आप मेरे से ज्यादा ले लेना. नहीं ना, अभी देखे जाओ ना नेक्स्ट टाइम के. लेकिन अभी मुझे इसी में खरीदना है, मेरे पैसे ही नहीं है, बस इतने ही है. नहीं नहीं नहीं, मुझे यही चाहिए. क्या फायदा, जो मुझे पसंद है वो नहीं लूंगी और कुछ भी लूंगी तो. प्लीज दे दो ना प्लीज. मला हा वन पीस खूप आवडला आहे आणि हे अजिबात तो देत नाही है. अगर दे दो ना प्लीज. नहीं प्लीज प्लीज कर दो ना. मेरे पास टाइम भी कम है, पैसे भी कम है, दोनों भी कम है. दोनों कम के लिए पैसे भी कम और समय. नहीं अंकल प्लीज ना, प्लीज अंकल प्लीज कर दो ना. 350 में कर दो प्लीज. प्लीज प्लीज कर दो ना प्लीज. प्लीज प्लीज अंकल कर दो. नहीं होता है होता है अंकल. प्लीज कर दो ना प्लीज अंकल प्लीज. प्लीज अंकल प्लीज दे दो ना प्लीज. होता है होता है. हमें आगे सेट को हिसाब देना है. उनको बोल देना, एक लड़की आई थी उसको बहुत जरूरत थी इसलिए दे दिया. प्लीज प्लीज होता है होता है होता है. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर तुम्ही आम्हाला 1000 रुपीज चॅलेंजच्या व्हिडिओजवरती खूप प्रेम दाखवताय आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगताय कोणाकोणासोबत आम्ही हे चॅलेंज करावे. तर ते चॅलेंजेस आम्ही त्या सेलिब्रिटीजसोबत करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. तर आज आपल्यासोबत आहे मोनालिसा वागेल. हॅलो, कशी आहेस? ओके, सो तुला मी चॅलेंज देणार आहे. तर चॅलेंज सांगण्याआधी आपण ऑडियन्सला सांगत आहोत आपण कुठे होतात. आपण पुण्यामध्ये आहोत. पुण्यात आहोत येस. आणि मागे आमच्या आहे फर्ग्युसन कॉलेज. सो अगदी आपलं हे लँडमार्क असणार आहे बरं का. सो चॅलेंजचं, सो चॅलेंज असं आहे दॅट युअर आर युअर 1000 रुपीज. ओके, सो हे तुला 1000 रुपये मी देते. सो या 1000 रुपयात तुला 5 वस्तू विकत घ्यायच्या आहेत. ठीक आहे? हा, सो 5 वस्तू विकत घ्यायच्या आहेत. नॉट लेस दॅन दॅट, दॅट इज द चॅलेंज. ओके, ठीक आहे. सो तुला तुझे बार्गेनिंग स्किल्स कम्प्लीट इथे म्हणजे एक्सप्लोअर करायचे. कधी केलंयस का तू असं शॉपिंग वगैरे? मी पहिल्यांदा इकडे आता हे करणार आहे त्याच्यामुळे मला थोडस भीती वाटते की मी करू शकेल की नाही. बट येस, मी ट्राय करते 100%. आणि मी 5 वस्तू 1000 रुपयात घेते. ज्या 1000 रुपयात नसतील त्याच्यापेक्षा जास्त असतील ते 1000 रुपयात घेण्याचा प्रयत्न करते. क्या बात आहे, ग्रेट. बरं, यामध्ये एक ट्विस्ट आहे चॅलेंज मध्ये. सो हा चॅलेंज तुला फक्त आणि फक्त 30 मिनिट्स मध्ये फिनिश करायचा. बापरे, मी कसं बार्गेनिंग करणार 30 मिनिटांमध्ये? ठीक आहे, लेट स्टार्ट आता. ओके, सो आता हिची टाइम स्टार्ट होतो. नाही, मी निघते ऑलरेडी आता. टाइम स्टार्ट्स नाऊ. अंकल ये कितने का है? कम नहीं होगा कुछ? कुछ तो कम करो ना. नहीं नहीं, प्लीज प्लीज कुछ तो कम करो. 150 में दे दो. नहीं नहीं अंकल, 150 में आप दे दो. नहीं नहीं नहीं, 250 नहीं, 150 में दे दो. प्लीज प्लीज अंकल दे दो ना प्लीज. प्लीज अंकल दे दो ना प्लीज. प्लीज प्लीज दे दो ना. एक ही. सो इकडे मी आता 150 रुपीज माझे स्पेंड केलेले आहेत आणि आता माझ्याकडे राहिलेले अजून पैसे राहिले ते देत आहेत मला परत. येस, आता फायनली 850 राहिलेत आणि अजून मला 4 वस्तू घ्यायच्या. सो आपण नेक्स्ट प्लेसवरती जाऊया. चला लवकर 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 लवकर. सो येस, आत्ता माझ्याकडे 850 रुपीज आहे आणि अजून मला त्याच्यामध्ये 4 वस्तू घ्यायच्या आहेत. सो लेट्स सी.
कितीला आहे ते सनग्लासेस? 150 180 वगैरे बघायचं 220 बघा 150 ला आहे कुठला ओके आणि हे 180 कमी नाही होणार का येस ऑलरेडी माझ्याकडे सनग्लासेस आहेत पण हे थोडे मला फॅन्सी वाटतात येस इट्स लुक गुड ऑन मी थोडं कितीला होऊ शकतात हे सनग्लासेस 150 नाही नाही थोडं कमी करा ना प्लीज 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 180 ला आहे 150 नाही 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 प्लीज प्लीज 100 ला द्या प्लीज द्या ना प्लीज प्लीज द्या ना प्लीज द्या होतं 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 बघा मला हा टास्क जिंकायचा आहे मला 100 ला द्या ना प्लीज मी टास्क हरेन बरं 120 ला तरी द्या द्या ना द्या ना 150 फायनल मी जर हे 150 ला घेतलं तर माझे 300 इथेच जातील आणि अजून मला बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत प्लीज द्या ना 150 तुम्ही 180 बोलत 150 केला आता 100 करा बरं 120 ला द्या 120 ला द्या आय एम सो कन्फ्यूज हां सेट को हिसाब देना पड़ता है काय करू मी हे सनग्लासेस घेऊ की नको घेऊन टाकते कारण मला परत नाही मिळालं काही तर मला खूप प्रॉब्लेम होईल हे घ्या सो येस मला फायनली 2 वस्तू आता मिळालेल्या आहेत आणि अजून मला 3 वस्तू घ्यायच्या आहेत येस मला कॅरी बॅग दिलात तर बरं होईल येस आता हे मला पॅक करून देत आहेत आणि आता माझ्याकडे राहिले फक्त 700 ज्याच्यामध्ये मला अजून 3 वस्तू घ्यायच्या आहेत थँक्यू एक बॅग मिळू शकते का चलो आपण आता नेक्स्ट प्लेसवरती आपल्या जाऊया आणि बघूया वाव इट्स सो ब्युटिफुल तिकडे खूप छान इयरिंग्स आहेत आणि खूप साऱ्या ॲक्सेसरीज आहेत आणि मी 2 वस्तू घेतल्या आहेत आणि अजून मला 3 वस्तू घ्यायच्या आहेत सो लेट्स सी येस मी इकडे इयरिंग्स घेऊ शकते पण हे इयरिंग्स खूप हेवी आहेत मी एवढे हेवी इयरिंग्स घालत नाही मला असं वाटतं की हे इयरिंग्स माझ्या वेस्टर्न वेअरवरती खूप चांगले जातील सो मी यातला एक इयरिंग घेते मला हे इयरिंग्स प्लीज द्याल का हे सो येस फायनली मी आता 3 वस्तू घेतलेल्या आहेत आणि आता माझ्या 2 पण माझ्याकडे खूप लिमिटेड बजेट आहे त्याच्यातच मला घ्यायचं आहे सो येस मी आत्ता इथे 3 वस्तू आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत आणि अजून मला 2 वस्तू घ्यायच्या आहेत वेलकम सो येस ही माझी 3री वस्तू झालेली आहे आत्तापर्यंत आणि आता मी आणखी 2 वस्तू घेते सो लेट्स सी आपण मी काय घेऊ शकते कारण हे ॲक्सेसरीज वगैरे तर मला काही नको आहे सो आता माझ्यासाठी मोठं चॅलेंज आहे की मी आता काय घेऊ शकते ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती मी थोडासा आता स्टडी करते सो फायनली मी आता दुसऱ्या प्लेसवरती ट्राय करते की इथे आपल्याला काय मिळू शकतं हॅलो मी अच्छी हूँ आणि आता आपण इथे बघूया की इथे काय आहे आणि आपल्याला काय मिळू शकतं हे कितने का आहे 100 रुपीज का येस येस 100 रुपीज ऐकून मला समाधान वाटलं आणि पहिले याचा काय उपयोग मला होऊ शकतो का हे मी पहिलं बघून घेते आणि मग आपण डिसाईड करूया की आपल्याला काय यातलं मी घेऊ शकते ब्लॅक इज माय फेवरेट बट हे श्रग्स आहेत मी यूज करू शकते जीन्सवरती जेव्हा कधी मी शॉर्ट्स घालेन वेअर करेन त्यावेळेसची गोष्ट आहे सो येस आता सध्या थोडीशी गर्मी आहे सो मी व्हाईट प्रेफर करते कुछ कम हो सकता है क्या कुछ भी नाही प्लीज कुछ कम कर दो ना कुछ तो कम 10-20 रुपये तो कम कर दो मेरा टास्क है मैं जीत जाऊंगी कर दो ना कर दो 10-20 रुपए से क्या होने वाला है आपका कर दो मेरे लिए अरे कर दो होता है होगा ये मुझे खरीदना है लेकिन ये कुछ कम नहीं कर रहे प्लीज प्लीज करा दो ना प्लीज कुछ तो कम करा दो मैं टास्क में हार जाऊंगी प्लीज आप 10 रुपीज तो कम कर दो हे काय कमी करत नाही आहे पण ठीक आहे कारण मला 5 पेक्षा जास्त वस्तू खरेदी करायच्या आहेत म्हणून मी ठीक आहे 100 रुपयाला हे आत्ता घेऊन टाकते ये ले लो 100 रुपीज आणि अशा प्रकारे ह्यांनी 1 रुपयाही कमी न करता मी हे घेतलेलं आहे 100 रुपयाला आणि अशा प्रकारे माझ्याकडे आत्ता 4 वस्तू जमा झाल्या आहेत पण माझ्याकडे अजून 550 रुपीज आहेत सो मी
अजून खूप वस्तू घेणार. सो लेट्स कम. अभी मैं इसमें से हे फ्लावर वाला और ये भी ये वाला. सो यस हे एक मला इथे आवडलंय. मला घ्यावंसं वाटतंय माझ्या गळ्यात घालण्यासाठी, कारण मला खूप वेगळ्या वेगळ्या स्टायलिंग करायला आवडतात. आणि यस हे जास्त चांगलं वाटतंय मला. बोलो फायनली कितना में दोगे आप? 130 का कुछ 130. सो यस यांनी 150 सांगितलं आणि मी हे आता 130 ह्यांच्याकडून घेते. आणि ही वस्तू घेतल्यानंतर माझ्या 5 वस्तू कंप्लीट झाल्यात ज्या मला 1000 घ्यायच्या होत्या. पण येस माझ्याकडे अजून भरपूर पैसे आणि मी अजून भरपूर वस्तू घेणार आहे. येस ये नाही येई देणार सिर्फ एक ही. आता एक म्हटल्यावरती कॅन्सल करतायत की काय असा प्रश्न मला पडला आहे. पण ते पैसे काढतात म्हणजे देतीलच 150 130. सो येस फायनली मला असं वाटतंय मी मॉलमध्ये शॉपिंग करण्यापेक्षा इथे FC रोडला येऊनच शॉपिंग केली पाहिजे, कारण इथे भरपूर स्वस्त मिळते आणि बार्गेनिंग करून मी खूप काही घेऊ शकते. सो येस नेक्स्ट टाईम फक्त ऊन आणि थोडं डिहायड्रेशन होत आहे तेवढं फक्त सांभाळायला पाहिजे, म्हणजे मला नेक्स्ट टाईम येताना संध्याकाळच्या टायमाला यायला हवं. अशा प्रकारे आपल्याला 420 रुपये आत्ता माझ्याकडे राहिले आहेत, ज्याच्यामध्ये मी अजून वस्तू घेणार आहे. जरी माझ्या 5 वस्तू कंप्लीट झाल्या असतील तरी सुद्धा येस. सो फायनली 420 रुपीज माझ्याकडे आत्ता राहिलेले आहेत. आणि आपण इथे आता बघू ह्या बजेटमध्ये मला काय मिळतं आहे जे मला आवडतं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे मोबाईल कवर आहे जे माझ्या काही कामाचं नाही आहे. बट येस मी जसं आधी म्हणाले मला 1 पीस घ्यायचं आहे आणि इथे 1 पीस आहे. सो मी इथे बाय करू शकते. सो लेट्स सी पहिलं बघूया आपण इथे काय आहे जे मला छान दिसू शकतं आणि मग मी ठरवते की मी काय विकत घेणार इथून. सो येस ॲज युजल माझा ब्लॅक फेवरेट आहे आणि इथे ब्लॅक कलरचं मला हे आहे जे 1 पीस दिसला आहे. पण मी परत कन्फ्यूज आहे की मी ब्लॅक घेऊ की अजून कोणता दुसरा कलर घेऊ. सो येस हा व्हाईट आणि पिंकसुद्धा छान आहे, पण हा लेंथनी खूप मोठा आहे, जो मी घालत नाही लेंथनी मोठा. सो परत मला टास्क आहे की मला शॉर्टवाला 1 पीस इथे सर्च करायचा आहे, जो की मी आत्ता सर्च केलेला आहे हावाला. सो येस हा मला आवडलेला आहे आणि मला खूप मस्त दिसतोय. सो आत्ता आपण फायनली त्यांना विचारूया कितीचा. एक्सक्यूज मी ये कितने का आहे? काय फायदा ओढून 750 कितना होगा? 650 है. 1 2 3 4 मेरे पास है 420 रुपये. प्लीज मुझे दे दो ना, प्लीज दे दो 420 रुपये. आणि ह्यांनी खूप ही रक्कम सांगितलेली आहे. सो प्लीज 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 मुझे दे दो. प्लीज 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 आएगा दे दो. आपने कोई परवडना चाहिए ना मैडम. अरे हाँ बराबर है, लेकिन आप दोगे तो मैं टास्क जीत जाऊंगी. नहीं लेकिन मैं ये टास्क जीत सकती हूँ अगर आपने मुझे ये दिया तो. प्लीज प्लीज दे दो. हम हार सकते हैं ना वो टास्क. नहीं 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 फिर कभी मैं शॉपिंग के लिए आऊंगी तो आप. सो सॉरी. अशा प्रकारे माझं दुसऱ्यांना सुद्धा दगाबुक्की सुरू झालेली आहे इथे. प्लीज दे दो ना, मैं नेक्स्ट टाइम कभी आऊंगी तो फिर आप मेरे से ज्यादा ले लेना. अभी दे के जाओ ना नेक्स्ट टाइम के. लेकिन अभी मुझे इसी में खरीदना है, मेरे पैसे ही नहीं है, बस इतने ही है. नहीं 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 मुझे यही चाहिए. क्या फायदा, जो मुझे पसंद है वो नहीं लूंगी और कुछ भी लूंगी तो. प्लीज दे दो ना प्लीज. मला हा 1 पीस खूप आवडला आहे आणि हे अजिबात तो देत नाही आहेत आणि खूप जास्त रक्कम सांगतायत ह्याची, जे की माझ्याकडे फक्त आता 420 रुपये उरलेले आहेत कारण मी हे ऑलरेडी शॉपिंग केलेली आहे. प्लीज दे दो ना प्लीज 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 दे दो प्लीज दे दो प्लीज दे दो प्लीज दे दो. आपका बहुत बिजनेस होगा और आपको बहुत प्रॉफिट होगा, बहुत बहुत ज्यादा प्रॉफिट होगा. तो मैं कल घर पे बैठूंगा मैडम. 750 का. सो यस हा टॉप हा जो 1 पीस आहे तो पण मला आवडलाय पुन्हा. आणि 400 रुपये फक्त माझ्याकडे उरलेत आणि ते देत नाही आहेत इतकी रिक्वेस्ट करून. सो आता मला परत द्यावं लागतंय आणि आपण परत दुसरीकडे जाऊया. ये ले लिजिए आप. नाही सो आता आपल्याकडे बजेट नाही. सो आपण नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी बघू आपल्याला ह्या बजेटमध्ये अजून काय मिळतं आहे. स्टार्ट. इथे सेम आपण लास्ट जे 1 पीस पाहिला आहे ब्लॅकवाला तसा इथे ब्ल्यूवाला आहे. सोल
लेट्स गो। अरे अपन त्यांना विचारू जाऊन की हा किती रुपयाला आहे। ये आपका है क्या? हाँ। कितने का ये? 500 का मैडम कम हो जाएगा। 500 का है? हाँ, थोड़ा बहुत कम हो जाएगा। कितना कम हो सकता है? 50 कर दो बस। हाँ? 550 कर दो बस। 500 का 550? 450 कर दो बस। 450? नहीं ना, मेरे पास इतना बजट है नहीं, कुछ कम हो सकता है क्या? प्लीज प्लीज 420 कर। नहीं 400 कर दो प्लीज 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 कर दो ना। यस फाइनली हा 400 ला तयार झाला आहे। आणि लास्ट हा सेम मी ब्लॅक मध्ये बघितला होता जे की मला 400 ला देत नव्हते। सो फायनली आय एम सो हॅपी। आणि अशा प्रकारे मी 6 वस्तू घेतलेल्या आहेत। घेऊन टाकायच्या आधी मी पहिलं बघते फील करून की तो कसा आहे आणि त्याची क्वालिटी एक बार निकाल दो ना। सो येस, कधी कधी पेशन्स ठेवले पाहिजे। सबसे फर्स्ट वाला सबसे फर्स्ट ये ब्लू वाला ये हाँ हाँ यहाँ का ब्लू बघा। माझे पेशन्स किती कामी आलेले आहेत म्हणून कधी कधी निर्णय चुकू शकतात। गाईड घेतलेले म्हणून पेशन्स ठेवले पाहिजे। सो येस शॉपिंगमध्ये पण मी पेशन्स ठेवलेले। सो फायनली एक्झॅक्टली तसाच वन पीस मला हा मिळालेला आहे। आणि येस मला आय एम सो हॅपी की मला हा माझ्या बजेटमध्ये मिळालेला आहे। अशा प्रकारे मी हा आता टास्क जिंकलेली आहे। आणि इतकी शॉपिंग करून एक्स्ट्रा 20 रुपीज माझ्याकडे उरलेले आहेत ज्याचं की मी खाऊ शकते। सो आता मी काहीतरी पिते जाऊन पाहिलं कारण या गरमीमध्ये मी खूप डिहायड्रेट झालेली आहे। सो हां दे दीजिए। रुपये बिल देता आपको। वाह आता अशा प्रकारे माझ्याकडे 400 येस 400 रुपीज माझ्याकडे आहेत जे की मी आता ह्यांना देते आहे। आणि हे कायदेशीर त्याचं बिल देखील मला देत आहेत। सो कधी काय प्रॉब्लेम आला तर मी ते एक्सचेंज करू शकेन। येस ये लिजे। सो येस फायनली मी टास्क जिंकले आणि मला लवकर आता ऐश्वर्याला भेटायचं आहे बिकॉज हे 30 मिनिटाच्या आत मी कम्प्लीट केलेलं आहे। प्लीज इथे जल्दी से पॅक कर दो। हे पॅक करून देत आहेत मला आता। आणि येस 20 रुपीज उरलेत त्याच्यात मी आता काहीतरी स्वतःसाठी पिते म्हणजे थोडीशी हायड्रेट राहील मी। आणि जल्दी करो कारण आता 30 मिनटं संपत आले आणि आता मी ऐश्वर्याला जाऊन दाखवणार आहे की मी 30 मिनटामध्ये 5 नाही 6 वस्तू घेतलेल्या आहेत आणि फायनली मी हा टास्क जिंकले। येस सो येस ह्यांनी हे पॅक करून दिलं आहे आणि लेट्स गो आपण आता जाऊया ऐश्वर्याकडे। येस मी आता सांगणारच होते की संपत आले 30 मिनटं। येस वा सामान बघूया 30 मिनटात आली ती। चला बघूयात काय काय घेतलंय। चॅलेंज कम्प्लीट झालंय की नाही ते बघूयात। येस आणि मी 5 नाही 6 वस्तू आणलेल्या आहेत। हा मी एक वन पीस आणलाय। ओके दिस इज वन। येस वा टू मी एक गळ्यात घालण्यासाठी छान आहे। ओके आणि हे एक स्ट्रॉक जे सध्या आता उन्हात आपण सगळे भिजलेलो आहे सो प्रोटेक्ट होण्यासाठी आहे मोस्टली। वाव सो 3 ओके 3 वा ग्लेज 4 हे किती छान आहे ड्युअल कलर मध्ये मस्त आहे 4 ओके। आणखी हे एक 5 ओ अच्छा हां मगाशी सुरुवातीला तिने मला खुणवलं होतं मला मिळालंय बरं का काहीतरी असं छान स्वस्त। ओके सो दिस इज 5 1 2 3 4 5 आणि हे एक 6 वा 6 वस्तू घेतले तिने आणि आय थिंक सगळ्याच कामाचे आहे तुझ्या राईट। 20 रुपीज मी अच्छा वाचवले तू वा हे कमाल आहे। बरं तुला कसं वाटलंय शॉपिंग करून स्ट्रीटवर? फंटॅस्टिक कारण पहिल्यांदा मी इतकं कन्व्हिन्स करत होती सगळ्यांना प्लीज मला द्या ना आणि काही लोकांनी लिटरली मला दिलेलं नाही येते आणि मी नेक्स्ट प्लेसवरती गेली पण काही लोकांनी माझ्याकडे दया दाखवून मला हा वस्तू दिलेल्या आहे। अशा प्रकारे मी 6 वस्तू घेतल्या आणि हा एक्सपिरियन्स मला पुढे पण कामी येईल। येस ऑफकोर्स स्ट्रीट शॉपिंग कोणाला नाही आवडत राईट आणि बार्गेनिंग म्हणजे यार जन्मसिद्ध हक्क आहे आपला तो असं मी म्हणेन। सो कमाल आहे। सो भारी चॅलेंज झालेला आहे। यू हॅव वन द चॅलेंज ऍक्च्युली। तर आपलं फर्ग्युसन कॉलेज हे लँडमार्क होतं आणि तिथेच ती मला 30 मिनिटात भेटली आणि तिने 6 वस्तू घेतल्यात। अशा पद्धतीने मोनाली सोबतचा आपला हा शॉपिंग सेगमेंट आणि हा चॅलेंज कम टू अन एंड। सो मोनालीसाने कोणत्या गोष्टी घेतल्या आहेत आणि तुम्हाला कोणती त्यातली वस्तू आवडली आहे ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे तिला पण कळेलच की कोणती वस्तू ती जास्त तिने फ्लॉन्ट करायला पाहिजे म्हणून। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच अजून कोणत्या सेलिब्रिटीजसोबत आम्ही शॉपिंग चॅलेंज कव्हर करायला हवं आणि कुठे कुठे जाऊन कव्हर करायला हवं ना ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। पाहत राहा लोकमत सखी।